नजली थांबली जराशी तिची पावली तिचा स्वागताला स्वप्न थांबले तिथी तोरणांची हसती फुले जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते एक नवे आभाळ पाहते सकून नाते अवघी वादळ वारे कोसळताना हसून करते सलगे हो सकाळी लवकरच उठा लवकरच नारळ लावायचा सकाळी देवाला आणि ती मंडळी पण येतील ना लवकर माई किती वाजता येणार आहेत ते आता ते बाई यांनाच माहितीये पण खरंच हुशार आहे हा मुलगी खूप शिकलेली आहे पण मुख्य म्हणजे जेवढी अभ्यासात हुशार आहे ना तेवढीच घरकामात तरबेज आहे म्हणजे अगदी मनासारखी सून मिळणार आहे तुला माझ्या मनाची इथे कुणाला पडलीये यांना मुलगी पसंत आहे हे महत्वाचं आहे म्हणजे तुला आवडली नाहीये का अरे मला आवडलीच आहे माझ्या काही फार अपेक्षा वगैरे नाहीत हो म्हणजे दुधात कशी साखर विरघळते ना तसं तिने आपलं या घरात रुळावं एवढंच मला वाटतं काळजी करू नकोस तशी समजूतदार आहे ती म्हणजे तू भेटलास तिला नाही का माई मी म्हंटल की समजूतदार असेल असायलाच पाहिजे तिला इथे येऊन हे घरच नाही सगळ्या मठाची जबाबदारी घ्यायला लागणार आहे ती ही आनंदानं आता मठाच्या निमित्तानं आपल्या घरात रोज किती माणसं येतात बघतोस असतू त्यातली निम्मी रोज जेवून जातात हे सगळं तिनं करायला हवं या घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेनी हे सगळं केलेलं आहे बरं आनंदाने या घरातल्या प्रथा परंपरा हे सगळं समजून प्रेमानं करायला हवं सगळं बरं यांचा स्वभाव शिस्तीचा म्हणजे समईतल्या तेलापासून ते मठाच्या छतापर्यंत सगळ्या व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असतो यांचं फार अपेक्षा नाही म्हणता म्हणता अपेक्षांची यादीच लावलीस तू तर जगन्नाथराव पंत सचिवांची सून होणार आहे ती माझ्याच काय सगळ्या देव साखरीच्या पण अपेक्षा असणार आहेत तिच्याकडून काय रे जेवायचं का थांबलास नाही काही नाही हे बघ तू काही काळजी करू नकोस अरे हे तर म्हणत होते तिचे आई वडील सगळ्या परंपरा सांभाळणारे आहेत सगळं जमेल हो तिला गौरमी तू एका साध्या छोट्या गोष्टीचा इतका इशू का करतेयस बघ त्याला तू आवडलीस आणि त्यांनी तुला प्रपोज केलं सिम्पल हो पण अजून माझं काही ठरलं नाहीये ना म्हणूनच आता आपण एक एक्सरसाइज करणार पॉझिटिव्ह पॉइंट्स नेगेटिव्ह पॉइंट्स हे काय तुला ना दरवेळेस लॉजिकचा वापर करून निर्णय घ्यायचा असतो की नाही हो मला ना तू वास्तू बद्दलचे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट सांग तो दिसायला चांगला आहे यात तर काही डाऊट नाहीये हो विशू माझ्यासाठी आणखीन एक खूप महत्वाचा पॉइंट वासूचे आणि माझ्या बाबाचे विचार ना खूप सारखे म्हणजे तुला सांगते कधी कधी वासू बोलायला लागला ना की मला असं वाटतं बाबाच बोलतोय पण तुझे बाबा देव वगैरे काही मानत नाहीत ना वासू पण तसाच आहे का ते नाही माहिती पण हो असं डोळे मिटून कुठल्याही गोष्टीवर विश्वास वगैरे ठेवत नाही तो म्हणजे अंधश्रद्धा नाही आणि प्रत्येक गोष्टीचा ना खूप प्रॉपर आणि लॉजिकल विचार करतो हा ए आणखी नाही त्याला ना एक गोड खळी पडते हे बघ अगदी तुझ्याच सारखे विशाखा तू एक खूप मोठा आणि नेगेटिव्ह पॉइंट मिस केलास हा कुठला खोट बोलायची सवय एक काहीतरीच काय हे बघ अतुल आणि नयनाचं लग्न खोटं बोलून लागलं माझ्या स्कॉलरशिप बद्दल तर आधीच खोटं बोललाय तो आणि
कदाचित याच एका पॉइंट मुळे ना मी त्याला नाही उर्वी अगं वासू खोट बोलला पण का बोलला कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणूनच बोलला ना हो पण खोटं बोलणं चुकीचं आहे हे बघ वासू चुकलाय ना असं मला तरी नाही वाटत त्याने जे केलं ते चांगल्यासाठीच केलं बघ तूच विचार कर वासू कसला विचार करतोस एवढा तिला जर हे सगळं जमलं नाही तर सुरुवातीला थोडा त्रास होईल पण नंतर जमेल रे सगळं माती नवीन असली की रोपट्याला रुजायला वेळ लागतोच अगं पुण्यासारख्या शहरात वाढली ना ती हा आता शहरात राहणाऱ्या मुलीसाठी जरा अवघडच आहे रे हे सगळं आपला मठ गावातले भक्त रोजची काकड आरती महापूजा दर महिन्याची व्रत वैकल्य महाप्रसाद थोडा त्रास तर तिला कधी आले पुनर्वसू आत्ताच आलो दादा म्हटलं जेवणच घे आधी गरम गरम कसला विषय चालला होता हे काही नाही आपलं गप्पा इकडच्या तिकडच्या संस्कार चांगले असले की काहीही त्रास होत नाही नवीन सुनेला आणि त्या मुलीवर खूप चांगले संस्कार आहेत आणि मुलीच्या जातीत तो गुण असतोच ज्या मातीत पेरलं ती माती धरून ठेवण्याचा तेव्हा काहीही शंका किंवा काळजी बाळगू नका तुम्ही मनात मी भेटलोय त्या मुलीला सगळ्यांना सांभाळून घेणारी अत्यंत सालस आणि समंजस मुलगी आहे आनंदाने करेल ती सगळं या घरचं आणि मठाचं सुद्धा तसं असेल तर चांगलंच आहे तसंच आहे पुनर्वसू जेवणानंतरच्या शतपावलीनंतर लवकर झोपा उद्या सकाळी लवकर उठावं लागणार आहे तुम्हाला हो दादा मी उठणार आहे काकड आरतीला माई तू पण जेवून घे हो हो जेवते खुशीत आहे गाडी पण तुम्ही उगीच काहीतरी भलत्या शंका घालू नका त्याच्या मनात ती मुलगी मी पसंत केली आहे अगदी योग्य आहे ती आपल्या घरासाठी हो पण मी कुठे काय म्हणते उद्या त्या मुलीला तुम्ही बघितलं की काहीही शंका राहणार नाही तुमच्या मनात तुम्ही झोपले नाहीत का अजून अहो उद्या नवीन वहिनी साहेब येणार आहेत आणि दादा म्हटले सकाळीच नारळ लावणार आहेत हो माहितीये मला त्यांनी सांगितलंय अहो पण ते नारळ लावायचं सकाळी हो उद्या काय काय करायचंय ते सुद्धा मला माहितीये पण तुझी सुपरफास्ट ट्रेन चालवू नकोस हळू बोलायला लागलो की मला बोलल्यासारखंच वाटत नाही बाबा तुला माहितीये ना उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत त्यांच्या समोर असं बोलू नकोस नाही तर माझी होणारी बायको पळून जाईल तुझं बोलणं ऐकून अरे तुला माहितीये उद्या ना खूप मजा येणार आहे पण तुमची मजा संपली आता आता तुम्हाला मठाचं काम पाहावं लागणार सगळं अरे ते म्हणत नाहीये रे मी मग हे बघ सस्पेन्स आहे पण सस्पेन्स नाहीये म्हणजे तुला आत्ता असं सांगता नाही येणार तुला उद्या कळेल काय मजा येते मजा येणार का मग तुम्ही मला केक आणून द्याल का तू शहरात भेटतो तसा मोठा हो आणून देईन ना अंड्याचा असेल शिव 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 बिकर अंड्याचं मिळत नाही का तो आणा की आणेन रे मिळतो मी येतो अरे थांब अहो दादा मला काम सांगितलं मला केक आला बरं का पण उद्या पहिल्यांदा उर्मी घरी येणार आनंदनाथ महाराज की जय महाराज आपल्याला तर माहितच आहे आज आपल्याकडे शुभ कार्य आहे पुनर्वसूच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे आपला आशीर्वाद असाच अखंड असू द्या पुनर्वसू नमस्कार कर पादुकांना महाराज आज सगळं व्यवस्थित होऊ द्या सगळ्यांना आवडू द्या माझी उर्मी महाराज तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या मी आयुष्यभर तुमची सेवा करेन आयुष्य
आयुष्य आयुष्य काय झालं पूजेच्या वेळी तरी धोतर नेसायला हवी साधी गोष्ट सांगायला हवी तुम्हाला दादा ते अहो विसरला असेल काही गडबडी नेसा धोतर नारळ लावण्याच्या कार्यक्रमाला तरी आपला पारंपरिक पोशाखच हवा आपली परंपरा आपण जपली पाहिजे पुनर्वसू कुठल्याही परिस्थितीत परंपरेशी तडजोड नाही शहरात शिकलात म्हणून आपले मूळ संस्कार विसरून चालणार नाही अहो कसा विसरेल तो पुनर्वसू जा धोतर नेसून कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे ना हो सगळं तयार आहे सॉरी उर्मी तुम्हाला धोतर नेसलेलं बघितलं नसेल पण स्मार्ट दिसेल मी आणि मी तरी तुला कधीच साडीत बघितलंय काय पुनर्वसू पंत सचिव काय रे इथेच आहेस की उर्मीच्या घरी हा तू कधी आलास अरे हा काय आत्ताच येतोय मी पाहिज अभिनंदन तुझ दोन वर्षानंतर तुला मुहूर्त लागला उर्मीला प्रपोज करायचा मुहूर्त चुकला पण ठीक आहे म्हणजे नाही काही नाही पाहिज उर्मी सारख्या मुलीला प्रपोज करणं काही सोपं नव्हतं पण तू करून दाखवलास हे पण तूच म्हणत होतास ना की लग्न ठरलंय मग प्रपोज करायची काय गरज एक्झॅक्टली पण प्रपोज करण्याची थ्रिल असत ना ते अनुभवायचं होतं मला काय प्रपोज केलंय मी तिला अरे हो सांग ना अरे आता वेळ कुठे आहे ती लोक येतीलच उर्मीला मला इथे बघून कसला धक्का बसेल ना धक्का नाही सुखद धक्का हो ते तर आहेच तिच्या घरच्यांनी तिला काही सांगितलं नाही म्हणून तिच्या मोहितागली होती धमाले सगळे धमाले पण तुझ्यासाठी ना पेपर आधीच फुटले तुला काकांचा स्वभाव माहितीये घरचं वातावरण माहितीये तुझ्यासाठी नवीन काहीच नाहीये अरे हो खरंच रे तिच्या आजीलाही आवडलो मी तिची आजी म्हणत होती पुनर्वसू तू खूप समजूतदार आहेस तुला कळेल मी काय म्हणते एक मिनिट मला एक डाऊट आहे कसला डाऊट उर्मीच्या आई वडिलांना खरंच माहितीये की तिच्यासाठी बघितलेला मुलगा तूच आहेस म्हणून असं का विचारतोयस अरे ते कधीच बोलले नाहीत ना तुला याबाबत उगाच काहीतरी भलत्या सलत्या शंका काढू नकोस रे ते मुद्दा म्हणून बोलले नसतील माझ्याशी कारण उर्मीलाही माहिती नाहीये ना याबद्दल असेल असेल दाव्या मी आज इतका खुश आहे ना असं वाटलं होतं दादांनी पसंत केलेल्या मुलीबरोबर लग्न करून आयुष्यभर फक्त उर्मीच्या आठवणीत जगायला लागेल पण काय चमत्कार झाला बघ ना दादांनीच तिला पसंत केलं माझ्यासाठी अरे मग काय चमत्कारच आहे ही सगळी खऱ्या प्रेमाची जादू आहे चल चल निघतो मी दुपारी भेट थांब ना कुठे निघालास नको बाबा नको गब्बरच्या राज्यात आहे मी तुझा तो नारळ लावायच्या आधी माझ्या टाळक्या थांबतील आधी चल बाय निघतो बाय चलो काय ग काय झालं स्कोर काय राणे काय म्हणतोय नाही माहिती रे नाही माहिती मॅच बघत नाही असतो आज काय झालं काय टॉस हरलोय का आपण मला नाही माहिती बर ते तालमीच काय येणार आहेत ना सगळेजण तालमीला अरे आज पेस्ट कंट्रोल वाले येणार आहेत ना म्हणून कॅन्सल केली विसरला हो विसरलोच मी खरंच बर अगं चहा मिळेल का मला सीमा सीमा कुठे ती आवडते अरे सगळं ते आता येतील ना म्हणून विसरलो मी बर चल मी करतो चहा बोल घेणारस का तू नको पण काही म्हणा उर्मी म्हणजे काय ना मस्त जमलाय का तुमचा ग्रुप आणि या सगळ्याच श्रेय बरं का त्या वासूला द्यायला हवं का म्हणजे त्याला का काय म्हणजे काय खूप हुशार मुलगा आहे उत्साही आहे काय असतं ना उर्मी की हेच वय असतं ग नवनवीन काहीतरी करून बघण्याचं म्हणजे तुला माहिती आपण सगळेच ग्रेट असतो हा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं हा ग्रेटनेस आपला सिद्ध होत असतो त्याच्याकरता फार चंद्रावर जाऊन तो सिद्ध करण्याची काही गरज नसते ग
म्हणजे हे पथनाट्य बघून एका जरी माणसाचा विचार बदलला आणि त्यानं आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं ना, तरी बघ त्यानं तुम्हाला जो आनंद मिळेल ना तो जगातल्या कुठल्याही मोठ्या अवॉर्ड पेक्षा खूप मोठा असेल. हे पथनाट्य केल्यानंतर ना एका जरी माणसाचा विचार बदलला आणि त्याने आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं तर ऑस्कर मिळवण्याचा आनंद होईल मला. काय ग, काय काय बघतेस काय अशी? तुला माहितीये बाबा, काल वासू हेच सगळं म्हणाल. येस, बघ म्हणजे आता मला खात्री पटली माझ्यासारखा विचार करणारा एक तरी जीव या जगामध्ये अस्तित्वात आहे. आनंद. अरे तुम्ही दोघं गप्प काय मारत बसलाय? आवरा ना, ते पेस्ट कंट्रोल करायला माणसं येतील. कॉलेज संपल्यावर कोणीच भेटणार नाही कोणाला, वासू पण नाही. उर्मी अगं, आवरायला मदत कर, फर्निचर हलवायचं सगळं. ए आई, आज काहीच काम सांगू नको, मला खूप कंटाळा आला. मी कॉलेजला जाते, लायब्ररी. बाय. अगं ए उर्मी, उर्मी इथे आवरायला मदत कर. हे भगवान, काय मुलगी अशी, काय रे, काय बिनसलं हिचं? काहीतरी बिनसलंय आज हिचं. अतुल, तू वासूला फोन कर ना, बघ विचारा उर्मी पोहोचली असेल तिथे. बिझी असेल तो, आणि गब्बर समोर असल्यावर त्याला बोलता येणार आहे काय? हाय गाईज, ए काय झालं, वासूचा फोन आला होता का? नाही ना, आम्ही पण वाट बघतोय. दोघांच्या लग्नाचा आज फायनल होऊनच जाईल. हाय. उर्मी तू इथे? हो का, काय झालं? पण तू म्हणजे तू बाहेर गावी जाणार होती ना, म्हणजे आउट ऑफ पुणे? नाही, कोणी सांगितलं तुम्हाला? नाही बाबा, मला वाटलं की आज तालीम नाहीये म्हणून तू कुठे बाहेर गेली काय गावाले. अरे नाही नाही, ते आमच्या घरी ते पेस्ट कंट्रोल वाले आले होते ना, म्हणून कॅन्सल केली आपली तालीम. पेस्ट कंट्रोल? हो. अरे काय झालंय? कुठं काय, काहीच नाही. वासू कुठे आहे ग? तो गावाला गेलाय. तू उभी काय? बस बरं, बस 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 बस. मी गप्पा करा, मी आलोच पटकन. सावकाश. वासू वासू, फोन उचल रे वासू. वासू कधीच फोन उचलत नाही. थांबायला लावतो फोन. थांब. हा बोल रे. हा दाम्या. हे बघ, अजून ते दोघं एकमेकांसमोर आले नाहीयेत. येणार बी नाही. असं कसं बोलतोयस तू? दाम्या, उर्मी हिच आहे आमच्या समोर. काय मग? आई शपथ, ते गडबड झाली. मी वासूला कळवतो. चल चल, बाय बाय. वासू वासू वासू, अरे चल लवकर, आता झालास ना तयार? अरे हो, येतोय. किती घाई करतोयस तू? अरे दादा, वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहे माहितीये ना तुला. हो तयारच आहे मी, हे बघ. हा चल चल. आणि ऐक, बाहेर शकुनाचा नारळ ठेवलाय, दादा म्हणाले आधी त्याला नमस्कार करून घे, कळलं? ओके चला चल. ए तुला एक गंमत माहितीये? नाही रे, कुठली गंमत? आज जी आपल्याकडे मुलगी येणार आहे ना, ती तीच आहे. नाही ती तीच आहे म्हणजे? नाही मला कळलं नाही. अरे अरे, मी तिच्याबद्दल सांगितलं होतं ना तुला, ती. अरे काय नाव काय सांगितलं होतंस तू तिचं? उर्मी कुलकर्णी. असू, कसं काय जमवलंस तू हे? म्हणजे कमाल कमाल झाले एकदम. अरे मी काहीच केलं नाहीये, माझं नशीब साथ देतय मला. हल्ली मी जे मनात आणतो ना तेच घडतंय बरोबर. चला, म्हणजे जे मला जमलं नाही ते तू करून दाखवलंस तर. तुलाही कोणी मुलगी आवडली होती का? सांग ना, सांग ना, सांग ना. वेळच का? अरे असा विचार सुद्धा मनात आणायची हिंमत नव्हती माझ्या. कुठल्याही मुलीकडे त्या नजरेने बघायला लागलो ना तर दादाचं ऐसेरे डोळ्यासमोर. हस 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 बाबा तू, आता काय सगळं मनासारखं होतंय ना तुझ्या. वासू
शिट्टी वाजवलेली आवडत नाही दादांना, माहितीये ना तुला. अरे तू पण वाजव, मला माहिती एकापेक्षा गाण्यांवर खूप चांगला शिट्ट्या वाजवायचा. चला आता चल. विशाखा, मला ना खूप विचित्र वाटले हा सगळ्यांची रिएक्शन. हे सगळे माझ्याकडे असं का बघत असतील एकटक? अगं तू खूप गोड दिसतेस ना. नाही, वासूने तुला प्रपोज केल्यानंतर वेगळा चमकतोय तुझा चेहरा, म्हणून बघत असते. वेड्यासारखं काहीतरी बोलू नको. बघ, मी सांगते तुला, काहीतरी गडबड. अगं काय गडबड असणार आहे? नाही नाही नाही, म्हणजे सगळ्यांना मला तिथे बघून थक्क होते आणि त्यातनं वासूही नव्हता, गावाला गेलाय तो. अच्छा, म्हणजे वासू गावाला गेलाय आणि ते सुद्धा तुला न सांगता, म्हणून वाईट वाटतंय का तुला? विशाखा गप्प बस ग, असं काही नाही. पण तो अचानक गावाला का गेला असेल? अग असेल त्याचं काहीतरी काम. पण तू का इतकी रेस्टलेस होतीयस? नाही 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 नाही, तो ना असा गावाला का गेला हे जेव्हा मला कळेल ना तेव्हा मग बघ. बघ जरा स्वतःकडे. अग आता तुला वासूने प्रपोज केलंय आणि तुला न सांगता वासू गावाला गेल्यावर किती त्रास होतोय ना तुला. कोणीतरी खूप पॉझेसिव्ह झालंय. विशाखा प्लीज, हे बघ असं काहीतरी आहे जे मला माहिती नाहीये आणि म्हणून त्याचे मित्र माझ्याशी असं वेगळं वागतात. उर्मी जस्ट चिल. विशाखा, तो परत माझ्याशी खोटं बोलला नसेल ना ग? तू ना आता अति करू नकोस, जरा शांत बस. विशाखा चुप.